ओम नमः शिवाय। मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नका या वस्तू, नाहीतर दुर्भाग्य तुमचा पाठलाग सोडणार नाही। मित्रांनो, तसं तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगला वाईट काळ येत जात असतो, परंतु कधी कधी जीवनातील वाईट काळ हा आपला पीछा सोडत नाही। तुम्ही कोणतेही काम करा, ते पूर्ण होत नाही, त्यात अनेक अडचणी येतात किंवा ते बिघडतं। अशा परिस्थितीत असं वाटतं की आपल्या डोक्यावर 24 तास दुर्भाग्याचं सावट आहे। मित्रांनो, तसं तर तुमच्या दुर्भाग्याची अनेक कारणं असू शकतात, परंतु आज आपण याचं एक विशेष कारण पाहणार आहोत। मित्रांनो, गुरुवार हा माता लक्ष्मीचा व श्री विष्णूंचा दिवस आहे। या दिवशी माता लक्ष्मी व श्री विष्णूंची आराधना केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। पण मित्रांनो, खूप कमी जणांना माहीत असेल की गुरुवारच्या दिवशी काही वस्तू आपण जर दुसऱ्यांना दिल्या तर आपल्यावर सतत दुर्भाग्याचं सावट राहतं। आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते। याचं कारण म्हणजे गुरुवारच्या दिवशी या वस्तूंचं दान करणं खूपच अशुभ मानलं जातं, आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या गुरुवारच्या दिवशी कोणालाही देऊ नयेत, विशेष करून त्या व्यक्तींना ज्या तुमच्या कुटुंबाचा हिस्सा नाहीत। मित्रांनो, पहिली वस्तू आहे सोने किंवा चांदी। मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी सोने किंवा चांदीपासून बनवलेली कोणतीही वस्तू दुसऱ्यांना देऊ नका। अनेक वेळा आपण या वस्तू भेट म्हणून देतो, परंतु गुरुवारच्या दिवशी या वस्तू चुकूनही कोणाला भेट देऊ नका। काही लोक सोनं विकतात, या लोकांनीही सोनं गुरुवारच्या दिवशी विकू नये। मित्रांनो, अनेक महिला आपले दागिने दुसऱ्या महिलांना घालण्यासाठी देतात, परंतु हे दागिनेही गुरुवारच्या दिवशी देण्याचं टाळलं पाहिजे। मित्रांनो, गुरुवार हा लक्ष्मीनारायणाचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी जर आपल्या घरातील सोने चांदी आपण दुसऱ्यांना दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी जाते। दुसरी वस्तू आहे काळ्या रंगाचे कपडे। मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे कोणालाही देऊ नका। या दिवशी कोणालाही काळ्या रंगाचे कपडे देणे अपशकुन मानलं जातं, यामुळे देणारा व घेणारा दोघे सुद्धा दुर्भाग्याचे शिकार बनतात। त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे कोणाला देऊ देखील नका, आणि कोणाकडून ते घेऊही नका, नाहीतर तुमची वाईट वेळ सुरू झालीच म्हणून समजा। तिसरी वस्तू आहे धान्य। मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी कोणालाही आपल्या घरातील धान्य देऊ नका, यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकतं। जर तुम्हाला कोणाला काही देणं आवश्यक असेल, अगदीच गरजेचं असेल की तुम्हाला त्या व्यक्तीला धान्य द्यायचंच आहे, तर दुकानातून खरेदी करून तुम्ही देऊ शकता, परंतु आपल्या घरातील धान्य गुरुवारच्या दिवशी कोणाला देण्याची चूक करू नका, नाहीतर तुमच्या वाट्याला दुर्भाग्य आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मित्रांनो, या गोष्टी कटाक्षाने पाळा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।